हिंगोली जिल्ह्यामध्ये नवीन 43 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे हिंगोली परिसरामध्ये 18 व्यक्ती, सेनगाव परिसरामध्ये 1, तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसरामध्ये 11, सेनगाव परिसरामध्ये 8 आणि कळमनुरी परिसरात 5 असे एकूण 43 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर 27 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आलाय. तर आज 2 कोरोनाबाधित रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सद्यस्थितीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डामध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 25 रुग्णांची प्रकृती ही गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे. तर कोविड-19 6 रुग्णांची प्रकृती ही अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आलंय. असे एकूण 31 रुग्णांची सद्यस्थितीमध्ये प्रकृती ही चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कोविड-19 एकूण 2,604 रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 2,278 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर आज घडीला हिंगोली जिल्ह्यामध्ये 290 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच कोरोनामुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 36 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली आहे. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN News हिंगोली.